नमस्कार मित्रांनो, मी अथर्व आणि तुम्ही बघत आहात अथर्व यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे नव्या कोर आणि फ्रेश ब्लॉग मध्ये. तर आज मी वरद आणि सिद्धेश जातो आहे कुठेतरी फिरायला. रामलिंग म्हणून एक तिथे ठिकाण आहे, तर तिथे जातो आहे. त्या ठिकाणाबद्दल मला काही माहिती नाही आहे. मला आता तिथे पहिल्यांदा घेऊन चाललेत आणि सिद्धेश पण तिथे पहिल्यांदा जातोय, वरद गेलेला आहे आय थिंक. तर बघूया आता तिथे जाऊन की नेमकं काय आहे तिथे. तर ब्लॉग हा आता सुरू करूया. ब्लॉग सुरू करण्यापूर्वीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण 700 सबस्क्रायबर पार केले आहेत आणि 1000 सबस्क्रायबरला फक्त अजून 300 सबस्क्रायबर पाहिजेत. तर ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं चॅनलला आणि अजून कोणी जर शेअर नसेल केलं चॅनलला, त्यांनी लवकरात लवकर जाऊन शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला हा व्हिडिओ आता सुरू करूया. पेट्रोल आले संपत, पेट्रोल पंप मिळत नाही आम्हाला. बघा एवढंच पेट्रोल राहायचंय. पेट्रोल पंप आलेला आहे शेवटी, नाहीतर गाडी ढकलतच नाहीची वेळ होती. पास येतो टिप टिप काहीतरी गळते याच्या पायावर. आणि बघा हे सुटलं होतं पूर्णच्या पूर्ण, गाडी जी थांबवली तसं सगळं खाली पेट्रोल. तरी हा म्हणत होता कसला तरी वास येतोय म्हणून. स्कॅम बघ, चालू करून बघ, चालू करून बघ. मी बंद केली ते, हा आता नाही येत आहे. पेट्रोल पंप मध्ये नाही तर ढकलतच गाडी आणायला लागली असती. जवळ आमचा 1/2 लिटर पेट्रोल असंच वाया गेला, आता वेस्टच गेलं खाली पडून. ते पक्कडीन आम्ही तो पान आता आवळतोय. बघा तुम्ही गाडी बंद पडली, परत काहीतरी झालं मध्येच रस्त्यात. गाडी फायनली झाली सुरू आणि परत आम्ही निघालेलो आहे. सिद्धेश भाऊंमुळे गाडी सुरू झाली. सिद्धेश भाऊंमुळे एवढं जोरात फुकलंय टाकीमध्ये की सगळं जे पेट्रोल होतं ते कार्बोरेटरमध्ये गेलं. आत्ताचं अपडेट, गाडी दुसऱ्यांदा बंद पडलेली आहे इथे. एवढं ऊन आहे वरती डोक्यावर आणि गाडी दुसऱ्यांदा बंद पडली. नाही सुरू नाही. सिद्धेश जगताव्यांचा करिश्मा बघा तुम्ही, बघा तुम्ही फक्त. मग अशी या टेक्निकने गाडी सुरू झाली होती, आता बघूया होते का. वेरी गुड भाई, कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. तर आम्ही आता रस्त्याने जात आता इकडनं सगळं रामलिंग आहे आणि जाता जाताच आम्हाला इथे एक ट्री हाऊस दिसलं वरती जंगलामध्ये. तर आता आम्ही विचार केला की तिकडेच जाऊया ट्री हाऊसमध्ये. माहीत नाही आहे रस्ता कुठून जात होते, पण जाऊया. आता जायचं ठरवलेलं आहे ना, आता जायचं तिथे. कुठेतरी रोड आहे हा, इकडनंच आहे आणि तिथे आम्हाला दिसलं होतं साधारण त्या बाजूला. तर बघूया आता तिथपर्यंत जाता येतं का. हे आता तुम्ही बघू शकता की हे खूप मस्त वाटतं इथे याला, एक नंबर आहे वाटतो एरिया. थोडंसं ॲडव्हेंचर टाईपच झालं आहे ही ट्रीप. आत्ताची ट्रेकिंगचा पण अनुभव आला आता इथे आजच्या ट्रीपमध्ये. ते जास्त आपला इथे आधार घ्यायला लागतो आहे काठीचा. बहुतेक आलेलं आहे ते बघा, तिथे आहे ते ट्री हाऊस आहे. आणि इथून खालचं आम्ही एकदम त्या रोडपासून आलो आहे. काय वाटतं सिद्ध जगताप, आजची ट्रीप सफल झाली इथूनच? जे कोण नाही आलेत आपल्याला फसवून त्यांना काय सांगशील रोहन, काय सांगशील? बेटर लक नेक्स्ट टाइम. हे सगळं मिस केलंस रोहन. ट्री हाऊस आहे, कुलूप आहे का रे? कुलूप, कुलूप आहे असं वाटतंय त्याला. मस्त वाटतंय असं हे ट्री हाऊस. फर्स्ट टाइम बघतोय माझ्या आयुष्यामध्ये, मी यापूर्वी कधीच बघितलं नाहीये. तू बघितलं सध्या? मी पण फर्स्ट टाइमच बघतोय. मी बघितलेलं फर्स्ट टाइम ट्री हाऊस आहे आणि बघूया आतमध्ये जाऊ कसं वाटतंय ते. पायठणे एकदम सगळ्या बांबूच्या आहेत बघू शकता. आणि हे डोर, ही एक बाल्कनी आहे. चोरी झालेली आहे. चोरी झाली होती तुला कसं माहित? काढून नेला तरी त्यांनी मुद्दा म्हणून. आणि हे बघू शकता तुम्ही आतमध्ये, छान आहे. आणि हा समोरचा
व्ह्यू, एक नंबर व्ह्यू. तर हे होतं असं एक ट्री हाऊस आणि मंदिर पण इथेच आहे जवळ, इथेच वरती आहे. आणि आता आपण ते तिथे जाऊया मंदिराच्या इथे. अजून खूप जणांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं आहे, तर ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं तरी सबस्क्राईब करून टाका. कारण का यूट्यूबचा व्हिडिओ बनवणं एवढं बिझी शेड्यूलमधून आणि ते एडिट आणि पोस्ट करणं हे खूप खूप कठीण आहे. आणि तेवढं सगळं ॲडजस्ट करून मी यूट्यूबवर कंटेंट पोस्ट करतो आहे, त्यामुळे अजून जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं चॅनल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. आता मी आज जातो आहे ट्री हाऊसच्या, बघूया. सिद्ध जगताप द चोर. वॉशरूम आहे, वॉशरूम आहे. कन्स्ट्रक्शन सुरूच नसेल झालं नाही रे, अजून सॉकेट बिकेट ठेवा, वायर सॉकेट मध्ये घातलेले काढून नेले ते, मग वायर पण नाही लावूया. आता पूर्ण हे उडूनच आहे सगळं. हा हे सगळं उडून आहे, पण जे ऍक्च्युअल फ्रेम देतं घराला ते खालचा पिल्लर वगैरे आहे ते सगळं लोखंडी केलं आहे. आणि वरचं हे जे काय केलं होतं रूफ टाईप मध्ये ते सगळं ऍल्युमिनियम मध्ये होतं. बेड, हा बेड, बेड पण चोरून गेलाय. बेड चोरून येतात येत नाही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आता एकदम सुंदर असं ट्री हाऊस बघितल्यानंतर आता आम्ही ॲक्च्युअल जे मंदिर आहे तिकडे चाललो आहे, ते आहे ह्या बाजूला. तर चला जाऊया. सुंदर असं पार्क बनवलं आहे आणि लहान मुलांना खेळायसाठी इथे झोपाळे वगैरे पण लावलेले आहेत. लिहिलं आहे इथे बालोद्यानाकडे. पूजा साहित्याचे दुकान आहेत बघा सुरुवातीलाच. तर रामलिंग जे मंदिर आहे तर त्याचा इतिहास असा आहे की जेव्हा श्रीराम 14 वर्ष वनवास होत होते तर तेव्हा ते तिथे आले होते आणि तिथे पूजेसाठी त्यांना पाणी लागणार होतं, त्यामुळे तिथे त्या गुहेमध्ये पाणं मारलं त्यांनी आणि शिवलिंगाच्या पूजेसाठी तिथे त्यांना पाणी मिळालं. आणि ती जी बाण मारलेली जागा आहे तर ते बाण मारलेल्या जागा पण तिथे अजूनपर्यंत आहे. तर आम्ही तेही बघितलेलं. जिथे आपण एंट्री करतो मंदिरामध्ये तर तिथेच असे 2 नंदी आहेत. मी ह्यापूर्वी कोणत्याही मंदिरामध्ये 2 नंदी बघितलं नाही आहेत, कधीच नाही. तर तिथे फर्स्ट टाईम आत्ता बघितले की 2 नंदी होते. तर गुहा आहे पूर्ण अशी दगडात कोरलेली आणि त्यामधून सतत 12 महिने कायम पाणी पडत असतं आणि त्याच्यामुळे ती आतमध्ये पण गुहा अशी थंडगार खूप खूप थंड आहे. तर असं म्हणतात की जिथे प्रभू रामचंद्रांनी तिथे बाण मारला तर तिथे 3 नद्यांचा उगम झाला, म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती. आणि तिथे एक गोमुख आहे तर तिथून सतत 12 महिने आणि 24 तास पाणी येत राहतं तिथे, कधीही पाण्याचा तुटवडा पडत नाही. गुहेच्या आतमध्ये सुद्धा खूप सारी देवस्थानं आहेत बघण्यासारखी आणि ती गुहा पण खूप सारी बघण्यासारखी आहे. तर ते कलाकृती जी काय केलेली होती तेवढ्या पुरातन काळामध्ये. मंदिराच्या बाहेरसुद्धा एक मोठा असा तलाव केलेला आहे आणि तलावाच्या बाजूनेच खूप असं खूप सारी देवस्थानं आहेत, 5-6 देवस्थानं असतील. आणि त्या बाजूला पण चालायला खूप एक रॅम्प असा केलेला आहे. तर मनमोहक जागा आहे ती. जर तुम्ही अजूनपर्यंत रामलिंगला आला नसेल तर नक्की रामलिंगला भेट द्या, कारण का मला पर्सनली जागा आवडलेली आहे. कारण का मला पुरातन अशा ज्या वास्तू आहेत त्या बघायला खूप आवडतात, कारण का जो आपला इतिहास आहे तर तो आपल्यालाच शोधायचा आहे आणि त्यातून आपल्यालाच काहीतरी शिकायला मिळतं नवीन नवीन. त्यासाठी मला तरी पुरातन जागा आहेत त्या खूप आवडतात. माझं कुंड आहे बघू शकता आणि ह्या अशा वास्तू आहेत. इथे एक पिंड आहे बघू शकता किती आहेत ते मंदिराला, 1, 2, 3, 4. ॲक्च्युअल रामलिंग मंदिराला 4 कळस आहेत आणि 1, 2, 3, 4, 5, 6 जे कळस दिसत हे तुम्हाला ते वेगवेगळे देवस्थान आहेत आणि त्यांचे वेगवेगळे कळस आहेत. इथे ॲक्च्युअल रामांनी बाण मारला होता, ती जागा इथे आहे. तर ह्या ठिकाणी रामांनी ॲक्च्युअल बाण मारला होता पूजेसाठी आणि बघू शकता इथूनच पाणी येते, झिरपतं आहे सगळं डोंगरातून. तर आत्ता आमचं मंदिरात दर्शन वगैरे झालेलं आहे सगळं करून आणि आत्ता आम्ही दुसरं एक ट्री हाऊस आहे असं वरत म्हणाला, तर तिथे ते आम्ही बघायला चाललो आहे. बघूया आता हे ट्री हाऊस त्याच्यापेक्षा चांगलं आहे की तसंच आहे. खडी पूल वगैरे आहे इथे बघूया. मला तरी ट्री हाऊस तरी वाटत नाही इथे, हे असं पडकं घर आहे. पण हा एरिया मस्त आहे बघा तुम्ही, वाव हे छान वाटतंय पण चालायला वगैरे. समोर आहे 2 ते बघा तुम्ही. लांडोर आहे काय? आय थिंक माझ्या फोनमध्ये कळणार नाही, पण हे जे हलतंय
ते मोर आहे. मला तरी वाटतं ही जागा आहे ती सगळी पावसाळ्यात खूप छान वाटत असेल, कारण का दोन्ही बाजून सगळी ही झाडं आहेत ती सगळी हिरवीगार होत असतील आणि इकडे पण सगळं गवत वगैरे येत असेल, त्यामुळे सगळा परिसर हा हिरवागार होत असेल. त्याच्यामुळे एकदा पावसाळ्यात इथं भेट द्यायला पाहिजे असं मला वाटतं आहे. आणि इथे पण एक पुरातन अशी वास्तू आहे काहीतरी, बघूया ह्या वास्तूमध्ये काय आहे ते. देवस्थान आहे पण पूर्ण असं भग्न अवस्थेत आहेत सगळं. हे पिंड आहे, पिंड आहेत सगळ्या या. आतमध्ये पण पिंडच आहे. मंदिराच्या बाहेर बघू शकता तुम्ही, हे लिहिलंय वर्ल्ड मिरॅकल आरम प्रभू टेम्पल, ते ह्या बाजूला आहे आणि आम्ही तेच बघायला चाललो की ते वर्ल्ड मिरॅकल काय आहे ते. चलो बघा, ते ट्री हाऊस आहे ते त्या बाजूला आहे आणि ते आलम प्रभू टेम्पल आहे सरळ 2 किलोमीटरवर. आणि हा पण सेम असा जंगली एरियाच वाटतो, सगळी अशी झाडं आहेत आणि रस्ता त्याहून खराब आहे. आत्ता पण इथे मोर आहेत बघा तुम्ही, ते बघा मोर आहेत पळत आहेत, तिथे काय आणि तिथे येते, दोन मोर आहेत. लांडोर म्हणतो रे. वरच शेटवर थोडा अविश्वास दाखवताना इथे सिद्धेश सर आणि बघूया आता वर आम्हाला वरपर्यंत नेतोय की आमचा हातपाय तुटतोय. कॅज्युअलिटीला डायरेक्ट ॲडमिट होतोय, बघूया. स्वतःवर आत्मविश्वास भरपूर आहे वरत. वरत काय म्हणशील? काही नाही, रस्ता बघा उतरायला लागतो. गेरवटाक गेरवटाक गेरटाक. हां जागा नाही रे, ढकललेली इथे जागा नाही आहे. नाही चल तू, काय नाही चल. सिद्ध्या थांबवायच्या थांबवायच्या, गिअर पडला असे. नाही होणार रे माझी. तिसऱ्यांदा गाडी बंद, अजून वेळ आहे दे माझ्याकडे अजून. देशीय शब्द खरे ठरले शेवटी. गाडी वरती आणलेली आणि आलेलो आहे आता आम्ही आलम प्रभू जे काही देवस्थान आहे तिथे. तर बघूया आतमध्ये जाऊन हे काय आहे नेमकं. हे आहे ते आलम प्रभू देवस्थान, सडा आहे पूर्ण बघू शकतो तुम्ही. कातळ म्हणतो आम्ही कोकणामध्ये. झाड आहे तीर्थक्षेत्र होतं आणि इथे खालीच समोर काहीतरी बघणार काय आहे असं कळालं, तर आम्ही आता तिथेच चाललेलो आहे. तो तिकडे प्लेस आहे ती कुंतुगिरी आहे आणि इकडनं पूर्ण असं व्हिजिबल आहे सगळं गाव आहे काय आहे ते. खूप भारी मस्त आहे वातावरण इथलं, हवा एकदम स्पीडला वाहते. कसं वाटतंय बरं सिद्धेश, आजची ट्रिप कशी झाली, सफल झाली? तर आम्ही इथे आता तिघ जण बसलो आहे, हवा खात वाया एकदम स्पीडला वाहत आहे बघा. खूप मस्त आहे वातावरण इथे, एक नंबर. तर हा व्ह्यू आहे आणि हा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही नळ्या खातोय. मग घेतलेल्या आहेत
आता मी इथे समोरच हा जो तुम्हाला एरिया दिसतोय इथून खाली एक असं उतार आहे, दरी टाईप आहे, तर ती आम्ही दरी बांधलो आहे. बघूया काय आहे ते. हे सगळं बघून मला माझ्या गावाची आठवण आली, कारण का असाच कातळ आमच्याकडे सगळीकडे असतो आणि अशाच कातळावर आमची एक बाग सुद्धा आहे आंबा काजूची. तर 2 महिने झाले मी गावी गेलो नाही आणि हे बघून मला घरची परत आठवण आलेली आहे. हे सिद्ध्या 5 मिनिटं त्याच्या वरती चल. तर इथून मी अजून खाली जाणार आहे, थोडंसं जास्त नाही, 5 मिनिटं जास्त नाही. हा स्पॉट बघा तुम्ही, एक नंबर स्पॉट आहे आणि तुम्ही बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे हा, एक नंबर. खरडा बोलला. इथपर्यंतच रामलिंगला येऊन भारी मजा आली तिघाला आपण, आणि आता भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय बाय, टाटा.